सुप्रभात मंडळी, तुम्ही बघत आहात सकाळच्या आता बरोबर 7 वाजलेले आहेत आणि म्हटलं की आज तुम्हाला सकाळी सकाळी वाकायामा जोचं दृश्य दाखवावं, कारण वाकायामा जो इथे एक ट्रॅक केला आहे तिथं बरेच लोक मॉर्निंग वॉकला वगैरे येतात आणि म्हटलं मला आज वेळसुद्धा होता तर म्हटलं आपण पण थोडंसं मॉर्निंग वॉक करूया आणि त्याचबरोबर तुम्हाला सकाळचं दृश्य दाखवूया. सकाळचं एकदम फ्रेश वातावरणाचं दृश्य काहीतरी एकदम वेगळंच वाटतं आहे आणि सूर्याचंसुद्धा लपंडा चालू आहे, येतोय जातोय. बघूया आता आपण गेल्यानंतर काय काय होते ते. तुम्हाला माझा बघू छान वाटतं एकदम वातावरण आणि मी फर्स्ट टाईम म्हणजे सकाळी 7 वाजता पहिल्यांदा मी शूटिंग करतो आहे आणि ते पासून मॉर्निंग वॉक वगैरे. खूप मस्त वाटतंय, बघू नेक्स्ट संडेला पुन्हा वेळ मिळाला तर पुन्हा करेन. बघू शकताय घरी मिल्क टी आणि दूध संपलंय, त्यामुळं डॉन्की हॉटेलमध्ये जाऊन पहिल्यांदा ते घेतो आणि मग तसंच घरी जातो. दूध घेतलेलं आहे आणि IPL ची सेमीफायनल असल्यामुळं कोल्ड्रिंकची एक बॉटल सुद्धा घेतो. सगळं कोल्ड्रिंकचं सेशन आहे मंडळी. हे आहे आपला, दिसतंय का, मिल्क टी. आणि कोल्ड्रिंक म्हणून एवढे आयटम आहेत, बोलता दाखवतो. कोको कोला आहे आणि काय काय आहे, पेप्सी पण आहे. पेप्सी घेतो, कोको कोला आता माझ्याकडे आहे घरी ऑलरेडी. ठीक आहे चला, पेप्सी घेतलेला आहे. मॅथ शो झालेली आहे आपली. हे दूध आणि हा मिल्क टी. एका हातात गोप्रो आणि एका हातात 3 कोल्ड्रिंक आहेत माझ्याकडे. चला तर मंडळी, दूध आणि चहा तर घेतलेला आहे, आता मी जातो घरी, आवडतो. आणि तुम्हाला बरेच दिवसांपासून सांगितलं होता की जर तुम्हाला जपानमध्ये यातून शिकायचं असेल तर काय करायचा लागतो, किती खर्च येतो, त्याबद्दलचा व्हिडिओ करतो. गेल्या 2 वर्षात जॅपनीज लँग्वेजला बरीच डिमांड आलेली आहे आणि प्रत्येकाला जॅपनीज लँग्वेज फास्ट शिकून जपानमध्ये आवडीचा जॉब करायचा आहे. मला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नामध्ये एक कॉमन प्रश्न असतो की जॅपनीज लँग्वेज शिकायला किती वेळ लागतो आणि ती फास्ट पद्धतीनं कशाप्रकारे शिकता येईल. जॅपनीज भाषा शिकण्यामागचं प्रत्येकाचं उद्दिष्ट किंवा ध्येय वेगवेगळं असू शकतं. माझंसुद्धा काय ध्येय आहे किंवा मी किती वर्षापूर्वी शिकलो हे तुम्हाला मी पुन्हा एक कधीतरी सांगेनच, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की काय केल्यामुळं तुम्ही जॅपनीज लँग्वेज फास्ट पद्धतीनं शिकू शकता आणि तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत होऊ शकता. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी मागच्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दिलं होतं त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. मी सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा तो व्हिडिओ अपलोड केला होता. फेसबुकवर बऱ्याच साऱ्या ग्रुपमध्ये या 1 आठवड्यावर त्या व्हिडिओवरती बरीच चर्चा झाली. तर त्यासाठी मी आज तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी फ्रॉड नंतर क्वेश्चन मार्क टाकला होता, त्यामुळे माझ्याबरोबर फ्रॉड झाला असता असा त्याचा मीनिंग होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मी व्हिडिओमध्ये सांगायची राहिली, जेव्हा मी फर्स्ट टाईम लॅपटॉप घेतला तेव्हा त्या लॅपटॉपची बॅटरी ही खराब कंडिशनमध्ये असल्यामुळं तो लॅपटॉप मला चेंज करून मिळाला. पण जर मी दुसऱ्या दुकानातनं घेतला असता तर कदाचित मला तो लॅपटॉप चेंज करून मिळाला नसता आणि माझे पैसे वाया गेले असते. म्हणून मी ते टायटलमध्ये तो फ्रॉड हा शब्द वापरलेला आहे. त्यामध्ये आता वातावरण चेंज होऊ झालं आहे, थंडी पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे ती बघताय की अंगावरचे कपडेसुद्धा आता सगळ्यांकडचे बदलायला लागले आहेत, फुल शर्ट सगळ्यांकडे आता आलेले आहेत. एखाद्या देशाची लँग्वेज जर तुम्हाला खूप
फास्ट शिकायची असेल आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकायची असेल तर त्या देशामध्ये जाऊन जेवढी तुम्ही लँग्वेज फास्ट शिकाल तेवढी दुसरी तुम्ही कुठंच शिकणार नाही. त्याचमुळं इंडियामध्ये जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा क्लासपुरतं तुम्ही जी जॅपनीज लँग्वेज शिकत असता, पण क्लास संपल्यानंतर जेव्हा रेग्युलर रुटीन तुमचं जेव्हा चालू होतं तेव्हा तुम्ही पुन्हा मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेचा तुम्ही पुन्हा वापर करता. पण जर तुम्ही जपानमध्ये आला तर तुमचे मित्र मैत्रिणी, शाळेतल्या शिक्षकांबरोबर बोलणं, त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे पूर्ण जॅपनीजमय होतं. त्याचमुळं तुम्हाला जपानमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही जॅपनीज लँग्वेज ही खूप फास्ट शिकू शकता. पण खरंच जॅपनीज लँग्वेज शिकणं एवढं सोपं आहे का? तर या सगळ्या गोष्टी आपलं आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, त्यामुळं आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अधिक वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आपलं नेहमीचंच हाजी मेवा शो. जॅपनीज लँग्वेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन मिळवायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक डॉक्युमेंट लागतं, ते म्हणजे COE, त्याला म्हणतात सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी. ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला व्हिजा मिळण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. या COEसाठी बेसिक 3 क्रायटेरिया आहेत. सगळ्यात पहिला क्रायटेरिया तो म्हणजे पैसा, कारण जपान म्हटलं की महाग देश, ही एक आपल्यासमोर इमेज उभी राहते कायम. तर तुम्हाला जर इथं जपानमध्ये यायचं असेल तर तुम्हाला एम्बसीला तुमच्या पॅरेंट्सच्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये असल्याचं दाखवायला लागतं. याबद्दल बऱ्याच जणांमध्ये कन्फ्युजन असतं की नक्की ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी चालतात, सोनं चालतं का, किंवा आमच्याकडे इन्शुरन्स आहे तर तो चालतो का, आमच्याकडे पॉलिसी आहे ते चालतं का. तर या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो. तुमच्या पॅरेंट्सकडं जर FD असेल, फिक्स डिपॉझिट किंवा कॅश, या दोघांवर तुम्हाला 1,00,000 रुपये तुम्हाला दाखवायचे आहेत. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया आहे, तुमच्या पॅरेंट्सनी गेल्या 3 वर्षाचे IT रिटर्न्स भरल्याचे प्रूफ तुमच्याकडे पाहिजेत. आणि तिसरा महत्त्वाचा क्रायटेरिया तो म्हणजे जर तुमचे वडील किंवा आई जर सर्व्हिस करत असतील तर एम्प्लॉई लेटर लागतं, तर ते एम्प्लॉई लेटर तुम्हाला तिथं सबमिट करायला लागतं. अशा प्रकारचे या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही सबमिट करता किंवा जेव्हा तुम्ही एम्बसीला दाखवता तेव्हा शाळा तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी तुम्हाला पाठवते. त्याच्यानंतर मला इंस्टाग्रामवर निकिता सान असेल किंवा राज सान असतील ह्यांनी मला विचारलं होतं की जपानला येताना जर पेट आणलं, म्हणजे कुत्र किंवा मांजर जर आणलं तर चालू शकतं का? हो, चालू शकतं. यासाठी बरेच डॉक्युमेंट आणि बराच सारा तुमचा टाइम लागेल, त्यामुळे शक्यतो तुम्ही जर ते अवॉइड केलेलं बरं असं मी जर तुम्हाला ॲडवाईस करेन. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो तो म्हणजे की जॅपनीज लँग्वेज किती पाहिजे, माझं N5 पाहिजे का, N4 पाहिजे का. तर त्यासुद्धा गोष्टी मी तुम्हाला आज क्लिअर करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो एम्बसीनं जो रूल आहे तो रूल आहे तुमचं कमीत कमी 12 वर्ष किंवा हायस्कूल डिप्लोमापर्यंत तुमचं शिक्षण झालं पाहिजे तर तुम्ही जपानला येऊ शकता. पण जरी तुमच्याकडे हायस्कूल डिप्लोमा, म्हणजे जरी तुम्ही 12वीपर्यंत शिकला नसाल आणि जर कोणाला वाटलं की 10वीनंतर त्यांना इकडे यावं, तर 2 प्रकारच्या एक्झाम्स असतात, तर त्या मी तुम्हाला सांगतो. एक आहे ती म्हणजे GED, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 सब्जेक्टचे वेगवेगळ्या सब्जेक्टवर तुम्हाला ती एक्झाम द्यायची असती. आणि दुसरी आहे TAFE नावाची एक्झाम. या दोन्ही एक्झामची माहिती तुम्हाला गुगलवरती मिळू शकेल. जर तुम्हाला काही प्रश्न आले तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर तुम्ही या एक्झाम कम्प्लीट केल्या तर तुम्ही हायस्कूल डिप्लोमा, म्हणजेच तुम्ही 12वीपर्यंत शिक्षण केलं ह्याच्याबरोबरच्या त्या इक्विव्हॅलंट एक्झाम आहेत, त्यामुळं तुम्ही त्या जर एक्झाम ऑनलाईन दिल्या तर तुम्ही जपानला येऊ शकता. पण माझं तुम्हाला सजेशन हेच राहील, कारण बरेच जण मला विचारतात, म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मिनिमम तुम्ही N5 करून इकडे या. कारण जर तुम्ही विदाऊट N5 करून इकडे आला तर तुम्हाला थोडंसं अवघड जाईल, कारण सगळ्या गोष्टी एकदम जॅपनीजमध्ये असल्यामुळं आणि शाळेमध्ये सुद्धा थोडंसं ॲज कम्पेअर टू इंडियापेक्षा थोडंसं फास्ट शिकवलं जातं. कारण बऱ्याच वेगवेगळ्या देशांमधनं मुलं आलेली असतात, चायनीज असतील, व्हिएतनाम असतील, श्रीलंका असेल, अशा वेगवेगळ्या देशातनं मुलं आल्यामुळं थोडासा पोर्शन हा फास्ट घेतला जातो. त्यामुळे मिनिमम N5 करून या, किंवा ॲटलिस्ट तुम्हाला हिरागाना, कथाकाना, बेसिक ग्रामर या गोष्टी तरी तुम्ही ॲटलिस्ट यूट्यूबवरती बघून तुम्ही जपानमध्ये या, त्यामुळं तुम्हाला थोडंसं सोपं होईल. बऱ्याच वेळा मी इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, लाईव्हवरती किंवा व्हिडिओमधून सांगत असतो की जपानमध्ये तुम्हाला मोस्टली सगळ्या ठिकाणी एकच प्रकारच्या गोष्टी दिसून येतात, पण शाळेबाबतीत थोड्याशा मला वेगळ्या गोष्टी दिसून आल्या.
प्रत्येक शाळेचे काही वेगळे रूल्स आहेत, म्हणजे सीओईबद्दल काय काय कॉलेज असतात किंवा स्कूल आहेत त्यांना सीओईनंतर पैसे भरायचे असतात, काय काय स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये 50% पैसे भरल्यानंतर मग तुम्हाला शाळा सीओई पाठवते. त्यामुळं हे थोडेसे फी स्ट्रक्चर असेल किंवा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतील ह्याच्यामध्ये प्रत्येक शाळेनुसार वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी ती अरेंजमेंट केलेली आहे. त्यामुळं हा थोडासा डिफरन्स तुम्हाला प्रत्येक शाळेमधला येऊ शकतो. मी जे तुम्हाला सांगतो आहे त्या सगळ्या गोष्टी माझ्या शाळेबद्दल आहेत, त्या सेम टू सेम बाकी सगळ्या शाळेबद्दल असतील का नाही हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, पण जेवढं मी मित्रांना विचारलेलं आहे प्रत्येक शाळेकडनं वेगवेगळ्या गोष्टी मला दिसून आल्या. जपानमध्ये साधारण जो स्टुडंट व्हिसा आहे तो 2 वर्षाचा असतो, ते पण प्रत्येक स्कूल वाईज वेगवेगळं होतं. काही काही मित्रांना मी विचारत होतो त्यांना 6 महिन्याचाच व्हिसा मिळाला होता, काही काहींना 1 वर्षाचा मिळाला होता, तो तुमच्या कोर्सवरती पण डिपेंड असतं. पण किहोन ते किनी म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली जर म्हटलं तर 2 वर्षाचा व्हिसा तुम्हाला स्टुडंट व्हिसा असतो. आणि आता आपण बोलूया सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की शाळेची फी किती आहे, काय काय गोष्टी असतात त्या गोष्टींकडे आता आपण येऊया. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नॉर्मली सगळ्या कॉलेजची जर तुम्ही ॲव्हरेज फी बघितली तर एका वर्षासाठी, मी तुम्हाला या गोष्टी सगळ्या सांगतो आहे, एका वर्षासाठी तुमच्या स्कूलची फी असती 8 लाख येन. आता सगळ्या ज्या मी प्राईस सांगतो त्या सगळ्या तुम्हाला येनमध्ये सांगतो आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या याचं रुपीजमध्ये रूपांतर दिसत असेल. तर शाळेच्या फीमध्ये तुम्हाला जर काही झेरॉक्स वगैरे दिलं, पुस्तकं वगैरे, ह्याचे पैसे ह्याच्यामध्ये इन्क्लूड नसतात, ही फक्त तुमची स्कूल फी असती. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे राहायचा. आयदर तुम्ही स्कूलच्या डॉर्मेटरीमध्ये राहू शकता किंवा जसं मी आत्ता एकटं राहतो आहे तसं तुम्ही स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये तुम्ही राहू शकता. या दोघांचा पण मी तुम्हाला डिफरन्स आत्ता मी सांगतो. कॉलेजच्या डॉर्मेटरीमध्ये सुद्धा जपानमध्ये 3 प्रकार आहेत, 1 म्हणजे शेअर रूम, 2 म्हणजे शेअर हाऊस आणि 3 म्हणजे तुमचं एकट्याचं घर असेल त्याच्यामध्ये कोणी तुम्हाला शेअर कोणी करणारा नसेल. शेअर रूममध्ये 1 रूम दोघांमध्ये शेअर केली जाते. शेअर हाऊसमध्ये टोटल 2 रूम असतात, एका रूममध्ये दोघं असतील आणि एका रूममध्ये तो एकटा असतो, त्यामुळं त्यानुसार तुमचे पैसे हे वाढत जातात आणि बदलत जातात. जर तुम्ही साधारण शेअर रूममध्ये राहिलं तर साधारण तुम्हाला महिन्याला 20,000 ते 22,000 येन खर्च येतो. तेच जर तुम्ही शेअर हाऊसमध्ये राहिलं तर तोच तुमचा खर्च जातो साधारण 30,000 ते 35,000 येन. आणि जर तुम्ही एकटं राहताय जसं मी जसं राहतोय स्टुडिओ अपार्टमेंट, तर तो तुमच्या गावानुसार तुम्ही कुठं राहताय कोणत्या शहरात राहताय त्यानुसार तो व्हॅरी होत जातो, पण साधारण तो जातो 30,000 ते 40,000 या रेंजमध्ये. अशा प्रकारे तुमचा फक्त हा झाला राहायचा खर्च, त्याच्यानुसार तुमचं त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल असेल, गॅस बिल असेल, पाण्याचं बिल असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या येतील. आणि जर तुम्ही एकटं राहत असाल तर तुम्हाला जे स्टार्टिंगला घर घेताना जे पैसे लागतात तर ते पैसेसुद्धा वेगळे लागतात, तर ते साधारण जातात तुमचे 2 ते 2.5 लाख येनपर्यंत. त्याच्यामध्ये तुमचा फायर इन्शुरन्स, बऱ्याच प्रकारचे इन्शुरन्स कव्हर असतात. पण जर तुम्ही शाळेची डॉर्मेटरी घेतली तर तुम्हाला होकेन म्हणजेच इन्शुरन्स वगैरे पे करायची गरज नाही आहे, ते सगळे शाळा पे करती, पण तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करायला लागतील. जर तुम्ही मला विचारलं जर तुमच्याबरोबर इंडियन कोणी मित्र असेल तर नक्कीच तुम्ही शेअर रूममध्ये किंवा शेअर हाऊसमध्ये तुम्ही राहू शकता. पण जर समजा व्हिएतनाम असतील, चायनीज असतील, तर त्यांच्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या, सकाळी उठल्या ते डुकराचं मांस वगैरे खाणार, ते जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही शेअर हाऊस किंवा शेअर रूम घेऊ शकता. हे जर तुम्हाला ऑप्शन्स नको असतील तर तुम्हाला रिअल एस्टेटचे भरपूर सारे ऑप्शन जपानमध्ये भेटतील. त्याच्यामध्ये लिओ पॅलेस असेल जर तुम्हाला एकटं राहायचं असेल, जर तुम्हाला छान थोडीशी मोठी रूम पाहिजे असेल तर तुम्ही मिनी किंवा निशनकडे तुम्ही जाऊ शकता. अशा प्रकारचे बरेच सारे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत, पण जेवढं तुम्ही घर मोठं आणि छान घ्याल तेवढे तुमचे पैसे जास्त वाढत जातील. त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वेळी तर मला माहीत नव्हती किंवा मला कोणी सांगितली नव्हती, जेव्हा तुम्ही जपानला येता भले तुम्ही इंडियामध्ये N5 किंवा N4 किंवा N3 जरी तुम्ही JLPT ची क्रॅक केली असेल तरीसुद्धा शाळेत तुम्ही ज्या शाळेत तुम्ही ॲडमिशन घेणार त्यांची एक एंट्रन्स एक्झाम असते आणि त्या एंट्रन्स एक्झाममध्ये तुमचा जो काही स्कोर येतो त्यावरती तुम्हाला तो क्लास मिळतो. भले तुम्ही JLPT N3 क्रॅक केलं असेल आणि जर त्यांच्या शाळेच्या एक्झाममध्ये जर तुम्ही N4 गुराई जर तुमचा अभ्यास असेल असं जर त्यांना दिसलं तर तुम्हाला N4 क्लासमध्ये टाकलं जातं. त्यामुळं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची लक्षात ठेवा, ती एक्झाम अजिबात कॅज्युअली घेऊ नका.
कारण मागच्याच व्हिडिओमध्ये मी कुठेतरी सांगितलं होतं तुम्हाला की एक माझ्याबरोबर एक जी गोष्ट झाली ती तुमच्या बाबतीत होऊ नये, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. कारण इथली जी एक्झाम आहे एंट्रन्स एक्झाम, ती एक्झाम पूर्णपणे वेगळी असते. अशा प्रकारची एक्झाम तुम्ही इंडियामध्ये आपण कधीच घेतली नव्हती, कारण JLPT म्हटलं की आपल्याला ऑप्शन्स सगळे माहीत आहेत. पण इथली जी एक्झाम आहे, साधारण ग्रामर पॅटर्न जर असेल तर ग्रामर पॅटर्नमधले पार्टिकलसुद्धा भरून तुम्हाला ते वाक्य पूर्ण करायचं असतं. आणि या गोष्टी मला माहीत नव्हत्या. मला वाटलं की JLPT-सारखंच असेल म्हणून मी त्या टाईपमध्ये एक्झाम मी देऊन आलो, आणि त्यामुळं माझा स्कोर हा खूप कमी आला होता. त्यामुळं मी माझ्या शाळेत पहिल्या जे अगदी हिरागाना कथाकासनापासून मी शिकत गेलेलो होतो. पण घाबरून जाऊ नका मंडळी, जरी तुमच्या बाबतीत असं झालं तरी जपानच्या प्रत्येक शाळेमध्ये चार मोठ्या सुट्ट्या असतात. एक म्हणजे हिरुयासुमी, त्यानंतर नात्सुयासुमी, अकियासुमी आणि गोल्डन वीक, म्हणजेच उन्हाळ्याची सुट्टी, हिवाळ्याची सुट्टी आणि गोल्डन वीक ला मला माहीत नाही मराठीमध्ये काय म्हणतात ते. त्यापैकी मंडळी गोल्डन वीक आणि फुयुयासुमी, म्हणजेच हिवाळ्याच्या थंडीच्या आधी जी एक्झाम होती ती एक्झाम अतिशय महत्त्वाची असते. कारण त्या एक्झाममध्ये जर तुम्ही चांगला स्कोर केला तर तुमचा क्लास चेंज होऊ शकतो. भले तुम्ही सपोज N5 क्लासमध्ये जर आत्ता असाल आणि जर त्या एक्झाममध्ये तुम्ही चांगला स्कोर केला आणि त्या एक्झाममध्ये तुम्ही समजा जर N3 लेवलचे जर तुमचे जर मार्क्स असतील तर डायरेक्ट तुम्ही N5 डायरेक्ट तुम्ही N3 जाता. त्यामुळे तुमचे पैसेसुद्धा वाचतात. कारण प्रत्येकजण हा एखादं स्वप्न घेऊन आला असतो की मला N2 किंवा मला N1 जपानमध्ये आल्यानंतर मला ती क्रॅक करायची आहे. पण जर शाळेतल्या एक्झाममध्ये जर तुम्ही प्रॉपरपणे लक्ष न देता जर तुम्ही चांगली कामगिरी नाही केली तर तुम्हाला खालचा क्लास मिळत जातो. त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची लक्षात ठेवा. कारण माझं पहिल्यांदा गडबड झाली होती, कारण आल्यानंतर मला काहीच गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळं मला N5 मी सुरुवात केली होती. पण लगेच मी चांगला स्कोर त्या एक्झाममध्ये मिळवल्यानंतर लगेच मी N3 क्लास, त्याच्यानंतर N2 क्लास आणि शेवटचे जसं मी ग्रॅज्युएशनच्या आधी एक 4 महिने साधारण N1 क्लासमध्ये मी गेलो होतो. त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची लक्षात ठेवा. तुमची लेवल कुठली असू द्या, ज्या शाळेमध्ये जी एक्झाम होते त्या एक्झामवरती तुम्हाला क्लास कुठला मिळणार हे ठरतो. त्यामुळे तुम्ही असं गृहित धरून चढू नका की माझं N2 झाले मी जपानला येणार आणि मी लगेच N1 करणार. कारण जपानची जी एंट्रन्स एक्झाम असती ती खूप अवघड असते आणि अशा प्रकारची एक्झाम आपण ह्याच्या आधी कधी दिली नसती. त्यामुळं शक्यतो आपल्याला त्या एक्झाममध्ये थोडासा कमी स्कोर मिळतो. प्रत्येक स्कूलवाईज तुम्ही जॅपनीज स्कूलमध्ये ॲडमिशन कधी घेऊ शकता ह्याची नंबरसुद्धा बदलत जातो. जर माझं स्कूल म्हटलं तर माझ्या स्कूलमध्ये 3 वेळा इंटेक घेतला जातो. एक म्हणजे 4th, एक म्हणजे 7th आणि एक म्हणजे 9th. काही काही शाळेमध्ये 2 वेळा असतो, काही काही शाळेमध्ये 4 वेळा असतो. तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही बघा. आणि जपान म्हटलं की तुम्हाला सगळं माहीत आहे की वेळेच्या आधी इथं गोष्टी होतात. त्यामुळे जर तुम्हाला एका स्कूलला जर अप्लाय करायचं असेल तर त्याच्या आधी 2-3 महिने तुम्ही सगळे तुमचे डॉक्युमेंट्स कम्प्लीट करून तुम्हाला ते सेंड करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला साधारण 1 महिना आधी तुम्हाला COE येतं आणि मग COE आल्यानंतर मग तुम्हाला व्हिजाला अप्लाय करून मग तुम्ही जपानला जाता. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे डेडलाईन लक्षात ठेवा. कारण थोडा जरी 1 दिवस जरी तुम्हाला उशीर झाला तरीसुद्धा तुम्हाला जपानमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही. ॲडमिशन प्रोसेस ही स्टॉप केली जाते. जेव्हा मी शाळेमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा मला एक्झॅक्ट किती खर्च आला, कशाप्रकारे मॅनेज केलं ते मी एका वेगळा स्पेशल व्हिडिओ करून सांगेन. कारण या व्हिडिओमध्ये ते जर सांगितलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. आणि जर तुम्ही जपानमध्ये किती खर्च येतो हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी वरती आय बटन देतो, त्या आय बटनवरती नक्की क्लिक करून तो व्हिडिओ बघा. जॅपनीज स्कूलच्या सिरीजचा मंडळी हा पहिला व्हिडिओ होता. अजूनही तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करा, म्हणजेच मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते प्रश्न मी तुमचे कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर अजून कुठले ओसाकामध्ये म्हणा कुठे चांगले कुठले स्कूल्स आहेत त्यांची नावं काय आहेत ते येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेनच. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. हा एकदम बेसिक व्हिडिओ होता, ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय काय लागतात आणि तुम्हाला काय काय प्रकारची तयारी करायची आहे या गोष्टी आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगेन. इंडियामध्ये आणि जपानमध्ये शिकवण्याचा किंवा शिकण्याचा काय डिफरन्स आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगेन, जेणेकरून तुम्हालासुद्धा आयडिया येईल. कारण आता कोरोना कमी होतो आहे त्यामुळं मला वाटतं आता फ्लाईटसुद्धा चालू होतील आणि पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नॉर्मल होतील. त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील. जर तुम्हाला व्हिडिओ मंडळी आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. खरंच ज्या लोकांना जपानमध्ये यायचं आहे किंवा ज्यांचं प्लॅनिंग चालू आहे त्या लोकांना या गोष्टी पोचवा.
त्याचबरोबर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील जे कोणी जॅपनीज लँग्वेज शिकत असतील तर त्या लोकांनासुद्धा ह्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त मंडळी व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला कळतं की तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडलेला आहे. चला तर मग मंडळी, मी तुम्हाला भेटतो पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका अशाच वेगळ्या ठिकाणी आणि एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत आपलं नेहमीचं सायोनारा, बाय बाय.